ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा. आणि ती आमचा दुसरा अर्धवट भाऊ गुणरत्न सदावर्ते. त्यानं काय बोलतंय त्याला तरी कळतंय का नाही मला प्रश्न पडते. काय बोलते बिचारे, इतकी आंदोलनं करत होते ते आता गायबच. आता ते एसटीच्या विलिनीकरणावर बोलत नाही. त्यांच्यासोबत आमचा दुसरा लाडका भाऊ पडळकर काहीच बोलत नाहीत. आता असं कसं रे दादा, म्हणजे बघा हे काय पद्धतीचं नाटक करतात की सत्ता यांच्या जर जरा जरी जवळ अशी आहे असं दिसलं मग ती कुणाच्याही मार्फत असो, ती काँग्रेसच्या मार्फत असो, ती राष्ट्रवादीच्या मार्फत असो, ती भाजपच्या मार्फत असो, बाकी तत्वज्ञान सब झूठ, फंड मिळाला नाही झूठ, हिंदुत्व झूठ, सगळं झूठ. सत्ता असली पाहिजे, सत्ताचा पट जर असा नजरेच्या कक्षेमध्ये दिसला हम दिल दे चुके सनम, आणि सत्ता जायला लागली हम आपके है कौन. सध्या त्यांनी हम दिल दे चुके सनमचा चित्रपट ते देवेंद्रजीं सोबत काढताहेत आणि आपल्याला हम आपके है कौनचा आपल्याला थिएटरला लावून दिलंय. अवघड आहे. अशा सगळ्या सत्तेचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांपासून आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. या महाराष्ट्राची सत्ता आणि मत्ता वाचवायची आहे. या महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची आहे. ती का वाचवायची आहे राजे हो, तर हे नीट समजून घ्या की जेव्हा कधी या देशात आक्रमण झाली तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावत गेलेला आहे. जेव्हा कधी अडचणी आल्या तेव्हा तेव्हा महाराष्ट्र हा पहिला हे पहिलं राज्य आहे, हे पुरोगामी, हे अत्यंत परखड आणि ज्वलंत सुशिक्षित विचारी दूरदृष्टी असणारं राज्य आहे की याच राज्यातनं क्रांती होऊ शकते. या देशाला आत्तापर्यंत दिलेले सगळे सुपुत्र आणि महामानव याच महाराष्ट्राच्या मातीतले होते. या महाराष्ट्राच्या मातीमधून जी एक क्रांतीचं स्फुल्लिंग, एक क्रांतीची मशाल सुरू झाली होती, ती क्रांतीची मशाल जी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात पेटवलेली होती, ती स्वाभिमानी स्वराज्य स्थापनेची मशाल पुन्हा एकदा आपल्याला प्रज्वलित करावी लागेल. ती प्रज्वलित झालेली मशाल घेऊन जी मशाल वंदनीय बाळासाहेबांच्या हातात आम्ही कधी काळी बघितली आणि ती मशाल जी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बरोबर जवळ जी स्थिरावलेली स्थापलेली आणि निवांत आहे तीच मशाल आता हातात घेऊन गावागावात जावं लागेल आणि लोकांमधलं स्फुल्लिंग चेतवावं लागेल आणि सांगावं लागेल की चला उठा पेटून उठा लढायचंय आपल्याला. बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल.